हेलो स्टूडेंट्स, हाउ आर यू? आई होप यू ऑल आर फाइन। वेलकम टू आवर चैटर ग्रुप ऑफ ऑनलाइन एजुकेशन इन नर्सरी क्लास। आवर टुडे सब्जेक्ट इज ईवीएस। इन आवर प्रीवियस क्लास वी ऑलरेडी कंप्लीटेड आवर लेसन नंबर 18 एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर 19। ओके स्टूडेंट्स, लेट्स सी। स्टूडेंट्स, कैन यू सी दिस पिक्चर? Yes, can you see this picture? Okay. Lesson number 19. H-O-T, hot. D-A-Y, day. Lesson number 19 is hot day. Hot manje kaya? Hot manje garam. Garam divas. Manje kaya? Garam divas kadi asta? Kiwa jasti jasa garmi kadi aste? Yes. इन समर, समर म्हणजे उन्हाळा। उन्हाळ्यामध्ये हवा कशी असते? खूप गरम असते किंवा सूर्याचा प्रकाश फार तीव्र असतो, त्यामुळे सगळीकडे आपल्याला हॉट म्हणजे गरम वाफ जाणवते। ओके ने? सो स्टूडंट, नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट सीजन्स। डू यू नो स्टूडंट्स हाउ मेनी सीजन्स आर देअर? यस, देअर आर मेनली 3 सीजन्स। किती सीजन्स आहेत? 3 मेन सीजन्स आहेत। कोणते कोणते आहेत? फर्स्ट इज समर सीजन। समर सीजन म्हणजे उन्हाळा। देन रेनी सीजन। रेनी सीजन म्हणजे काय? पावसाळा, ज्याच्यामध्ये रेन म्हणजे पाऊस पडतो, तो कोणता सीजन? पावसाळा। अँड देन विंटर सीजन म्हणजे हिवाळा। विंटर सीजन मध्ये काय असते? थंडी असते। ओके, सो देअर आर मेनली 3 सीजन, समर सीजन, रेनी सीजन अँड विंटर सीजन। ओके, नाऊ लेट्स सी हियर। हॉट डे, हॉट म्हणजे गरमीचे दिवस। ओके, इट इज अ हॉट डे। इट इज अ हॉट डे इन द फॉरेस्ट। विच इज दिस पिक्चर? दिस इज पिक्चर फ्रॉम फॉरेस्ट। हे बघा, हे फॉरेस्ट मधले चित्र आहे। ओके, व्हॉट आर द एनिमल्स डूइंग? लुक ऍट द पिक्चर अँड टॉक अबाउट देम। ओके स्टूडेंट्स, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू नो व्हॉट इज मीन बाय हॉट डे और व्हॉट इज मीन बाय समर। ओके, समर म्हणजे काय? उन्हाळा। सो स्टूडेंट, समर म्हणजे इन समर सीझन। इन समर सीझन द डेज आर व्हेरी हॉट। इन समर सीझन द डेज आर व्हेरी हॉट। दिवस कसे असतात? खूप गरमीचे असतात, खूप गरम होत असतं, खूप उन्हाळा प्रचंड असतो। ओके, द सन शाइन ब्राइटली। द सन शाइन ब्राइटली। सूर्याचा प्रकाश कसा असतो? अतिशय तीव्र असतो। दिस मेक्स द एअर व्हेरी वॉर्म। सूर्याचा प्रकाश तीव्र असल्यामुळे सगळीकडची हवा कशी असते? खूप गरम असते, दमट असते। ओके, वी वेअर कॉटन क्लॉथ टू कीप अवर सेल्फ कूल। इन समर डेज और इन हॉट डेज वी ऑलवेज वेअर कॉटन क्लॉथ फॉर कीप अस कूल। आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नेहमी कोणत्या प्रकारचे कपडे वापरतो? कॉटनचे कपडे वापरतो। ओके, वी यूज फॅन्स, कूलर्स अँड एअर कंडिशनर टू कीप अवर सेल्स कूल ड्युरिंग समर। आपण उन्हाळ्यामध्ये काय वापरतो? फॅन, एसी। ओके, गरम होत असतं आपल्याला, त्यामुळे आपण गरमी दूर करण्यासाठी कशाचा उपयोग करतो? वी यूज फॅन्स, कूलर्स अँड एसी टू कीप अवर सेल्स कूल ड्युरिंग दिस सीझन। ओके, वी ईट टेस्टी समर फ्रूट्स लाईक मँगो, ग्रेप्स, वॉटरमेलन अँड यस स्टुडंट्स, वी ईट टेस्टी समर फ्रूट्स लाईक मँगो, वॉटरमेलन अँड ग्रेप्स।
We need to drink plenty of water and fresh fruit juice. बघा उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे आणि सगळ्या फ्रूटचे ज्यूस पिले पाहिजेत. ओके, सो वी ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर अँड फ्रेश फ्रूट ज्यूस इन समर सीझन. ओके स्टुडंट्स, सो दिस इज अबाउट समर सीझन. समजलं सगळ्यांना उन्हाळ्यात काय काय करतो आपण? यस, आता जे आपल्याला काय सांगितले बघा, इट इज अ हॉट डे इन द फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगलामधलं चित्र आहे. ऑल दीज आर एनिमल्स. दिस इज, यस, विच इज दिस एनिमल? जिराफ. यस, एलिफंट. बघा कोण आहे? मंकी, लायन अँड पांडा. ओके, ऑल दीज आर एनिमल्स. What are the animals doing? Look at the picture and talk about them. बघा ह्या चित्रामध्ये हे जे सगळे ॲनिमल्स आहेत ते काय काय करतात ते सांगायचं आहे. ओके, लुक ॲट दिस फर्स्ट पिक्चर. दिस इज जिराफ. व्हॉट ही इज डुईंग? लुक ॲट दिस पिक्चर. जिराफ इज वेअरिंग अ कॅप अँड होल्ड अम्ब्रेला इन हिज हँड. बघा त्याने त्याच्या हातामध्ये अम्ब्रेला पकडला आहे. कशासाठी पकडलंय सांगा? पाऊस येतोय का? नाही, ऊन लागू नये म्हणून त्याने अम्ब्रेला धरलेला आहे आणि कॅप घातलेली आहे. तुम्ही सुद्धा उन्हात बाहेर पडताना कॅप घालता की नाही? सो जिराफ इज ऑल्सो वेअरिंग कॅप अँड अम्ब्रेला. ओके, बघा त्याने अम्ब्रेला हातात पकडलेला आहे. लुक ॲट दिस अनदर पिक्चर. दिस इज एलिफंट. एलिफंट काय करतो बघा? ही इज इटिंग आईस्क्रीम. आपण आईस्क्रीम कधी खातो? समर सीझनमध्ये. उन्हाळा खूप असतो त्यामुळे आपण थंड पदार्थ खातो, ज्यूस पितो, कोल्ड ड्रिंक्स पितो, आईस्क्रीम खातो, हो ना? सो एलिफंट इज ऑल्सो इटिंग आईस्क्रीम. यस, लुक ॲट दिस पिक्चर. ही इज मंकी अँड व्हॉट ही इज डुईंग हिअर? ही इज ड्रिंकिंग अ फ्रेश कोकोनट वॉटर. बघा तो काय करतो? कोकोनट वॉटर पितो, म्हणजेच नारळ पाणी पितोय. ओके, बघा त्याने सनग्लासेस घातलेले आहेत, गॉगल घातलेले आहे, उन्हापासून डोळ्यांना त्रास होऊ नये. उन्हामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसात ऊन हे खूप प्रखर असतं, खूप तीव्र असतं, त्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे आपण उन्हाळ्याच्या दिवसात काय वापरतो? गॉगल वापरतो, सनग्लासेस वापरतो. ओके, बघा इथे मंकी काय करतोय? नारळ पाणी पितोय आणि त्याने सुद्धा गॉगल घातलेला आहे. ओके, यस, दिस इज पांडा. व्हॉट ही इज डुईंग हियर? ही इज होल्डिंग अ हँड फॅन अँड ही इज टेकिंग अ एअर. बघा तो काय करतोय? वारा घेतोय. त्याच्या हातामध्ये हँड फॅन आहे. आपण गरमीच्या दिवसामध्ये गरम होत असेल तर हँड फॅनने वारा घेतो की नाही? ही इज डुईंग सेम लाईक दॅट. And this is lion. Lion is also wearing a goggle. Look at this face. He is wearing goggle. Okay? So student, this is lesson number 19. Hot day. Hot म्हणजे काय? ऊन किंवा गरमीचे दिवस. त्या दिवसात आपण काय काय करतो? आपण कोल्ड ड्रिंक्स पितो, सॉफ्ट ड्रिंक्स, नारळ पाणी पितोय बघा मंकी ते, कॅप्स वापरतात आपण, कॉटन क्लॉथ वापरतो, फॅन कूलर ह्याचा उपयोग करतो. ओके स्टुडंट्स, डू यू अंडरस्टूड दिस? ओके ओके स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड दिस. वी विल स्टॉप हियर. वी विल मीट अगेन इन अवर नेक्स्ट क्लास. टिल दॅट स्टे होम, स्टे सेफ. बाय स्टुडंट्स.